निकिता तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी इथे माझ्या सगळ्या फ्रेंड्ससाठी पावभाजी बनवत आहे. त्याचं रिझन असं आहे की रवी आणि आद्या हे दोघेही आज इंडियावरून येणार आहेत आणि आता ते ऑलमोस्ट लँड झाले असणार. आणि इंडियावरून येताना पहिलेच खूप दगदग झालेली असते, म्हणजे फॅमिलीला सोडताना खूप वाईट वाटतं. म्हणजे मी सिच्युएशन ते समजू शकते की इंडियाला सोडताना आम्हाला किती वाईट वाटतं. माहित पण नसतं की पुन्हा आम्ही कधी येणार आहोत. एक ते दोन वर्ष असेच निघून जातात, कारण की लगेच एक वर्षात निघता नाही येत इथून तरी. आणि सगळं काही म्हणजे बघायला गेलं तर ट्रॅव्हलिंग वगैरे खूप हेक्टिक आहे. एकतर एक्सपेन्सिव्ह पण आहे, प्लस खूप हेक्टिक आहे, कारण की तो जर्नी जवळजवळ 22 तास फ्लाईटमध्ये बसून प्रवास करावा लागतो इंडिया ते युएस. त्यामुळे ते खूप थकून येणार आहेत. त्यासाठीच खास आज मी त्यांच्यासाठी पावभाजी बनवणार आहे. माझ्या घरी फक्त प्रिपरेशन करते, लाईक पावभाजी आणि सगळं काही बनवून मी रवी आणि आद्या यांच्या घरीच जाणार आहोत आम्ही, कारण की इथे अजून माझं सामान काही सेटअप झालेलं नाहीये. लाईक सोफा आणि बसण्याच्या गोष्टी काहीच नाहीये अजूनपर्यंत. मी हळूहळू ऑर्डर करतोय, सो त्याला वेळ लागेल. तर त्यामुळे मी सगळं काही बनवून आता त्यांच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि तिथे श्रेयस, अदिती, रवी, आद्या, मी, हितेश आणि अजून एक रवीचा फ्रेंड आहे, सो तो सुद्धा त्यांना पिकअप करायला जातोय. सो तो सुद्धा येणार आहे. तर मी असं 7 ते 8 जणांसाठी जवळजवळ पावभाजी बनवत आहे आज. सो बघूया मी काय काय प्रिपरेशन केल्या आहे आजच्या या लंचसाठी. इथे मी या अशा भाज्या कापून ठेवल्या आहेत. इथे अनियन, टोमॅटो आणि कॅप्सिकम, आणि त्यानंतर इथे कोरिएंडर थोडीशी, आणि इथे लेमन कापून ठेवलंय, आणि प्लस इथे बरेच असे बटाटे बॉइल्ड करून ठेवलेत. आणि इथे मटर आहेत, आणि ह्यामध्ये मी कॉलीफ्लॉवर बॉइल्ड केला होता. आणि प्लस इथे मी पेस्ट पण बनवले आहेत, लाईक ही बीटरूटची पेस्ट आहे, आणि यामध्ये रेड चिली, गार्लिक आणि ग्रीन चिली अशी ही पेस्ट बनवली आहे. आणि इथे माझे मसाले पण रेडी आहे. सो मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला यूज करणार आहे, आणि मीठ, इथे पाव सुद्धा मी आणून ठेवलेत कालच. सो हे असं माझं सगळं प्रिपरेशन झालेलं आहे सध्या तरी. आणि आता एवढ्या सगळ्यांची पावभाजी म्हणजे मला हा असा मोठा कुकर यूज करावा लागणारच आहे, कारण की एवढ्या सगळ्यांची पावभाजी आय गेस ह्याच्यात नाही बनणार असं मला तरी वाटतं. सो मी ह्याच्यात फक्त पाव गरम करून ठेवेल आणि ह्यामध्ये मी पावभाजी बनवणार आहे. आणि यस, त्याबरोबर मी हा प्लांट बेस्ड बटर वापरणार आहे ही पावभाजी बनवताना. तो येस, बघूया आजची ही पावभाजी माझ्याकडून कशी बनते आणि सगळ्यांना आवडते की नाही. सो चला स्टार्ट करूया. इथे आपला कांदा कुक होत आहे. आता हितेशचा कॉल आला होता मला की अजून त्यांचं म्हणजे इमिग्रेशन बाकी, इमिग्रेशन साठी खूप लाईन असते इथे युएसला आल्यावर. पूर्ण स्लीप सायकल तर पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते, कारण की इंडियामध्ये टायमिंग वेगळं आहे, युएसमध्ये टायमिंग वेगळं आहे. म्हणजे जवळजवळ 10-11 तासाचा डिफरन्स आहे असं टायमिंगमध्ये. तर आपलं आता कॅप्सिकम आणि कांदा प्रॉपरली कुक झालेला आहे. आता आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकूया. मिक्स केलेला आहे. आता आपण याच्यात सगळं पेस्ट पण घालून घेऊया. जोपर्यंत ही पावभाजी रेडी होते तोपर्यंत मी आता पाव पण गरम करायला सुरुवात करते, कारण की आता श्रेयस गेला आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे 15 मिनिटात तो तिथे पोहोचेल एअरपोर्टवरती, आणि ते लोक सुद्धा अर्धा तासात मग येतील. सो अर्धा तासच बाकी आहे, तर त्यामुळे मी विचार करते की आता पाव गरम करूनच टाकते एकदाच. हे मी असे कालच संध्याकाळी पाव आणून ठेवले होते आणि ते 2 पीसमध्ये कट पण करून ठेवले आहेत सगळे. बटर आणि पावभाजी मसाला यामध्ये आपण हे गरम करून घेणार आहोत हे पाव. आय होप एवढे सगळे पाव पुरतील, जर नाही पुरले तर हा मी इकडे ब्रेड पण मागवून ठेवलंय. सो आता मी इथे या तव्यावरती आता गरम करायला घेते पाव.
फायनली पावभाजी रेडी झालेली आहे। ते येतील तोपर्यंत मी तुम्हाला पावभाजी मी कशी बनवलेली आहे, सगळी तयारी कशी केलेली आहे दाखवते। इथे हे मी असं वरतून पावभाजीवरती घालायला कांदा, लेमन आणि कोरिएंडर हे करून ठेवलेत, कापून ठेवलेत। आणि त्यानंतर इथे पाव सगळे गरम करून ठेवलेत मी, बटर आणि पावभाजी मसाला घालून। आणि त्यानंतर इथे ही पावभाजी रेडी आहे, तशी टेस्टला तर चांगली झाली आहे। बघूया त्यांना ही पावभाजी कशी वाटते। आणि अजून त्यांना याला टाइम आहे, अजून इमिग्रेशनच चालू आहे त्यांचं। आणि इथे माझा भांड्यांचा पसारा पण झालेला आहे, सो हे मी नंतर क्लीन करेल। आता मी किचन वगैरे क्लीन करून ठेवलंय सध्या, आणि बाकीच्या गोष्टी अशा रेडी करून ठेवल्यात। सो येस, आता मी जाऊन जरा आराम करते। तुम्ही माझ्या घरात असा पसारा बघू शकतात। सध्या अजून मी काहीच लावलं नाही आहे, बॉक्सेसमधलं सामान काढण्यातच मला बराच वेळ गेला, सो अजून 2-3 बॉक्सेस तरी बाकी आहेत। सध्या तर आलेली आहे, पण रवी मागून येतोय कारण की 2 गाड्या होत्या, तर त्यामुळे एका गाडीत आध्या आलेली आहे आणि दुसऱ्या गाडीत आता रवी येतोय थोड्या वेळात। सो आम्ही पण आता खाली जाऊन भरले पावभाजीचं सगळं जे पण बनवलंय ते घेऊन येतो आता सगळ्यांसाठी। सगळेजण आलेले आहेत, पांडे पण आलेला आहे, श्रेयस आणि अदिती मागून येते। सो येस, इथे पावभाजी गरम होत आहे आता परत, आणि पाव पण आपले इकडे रेडी आहेत, आणि इथे प्लेट्स पण काढल्यात आद्यानी। आणि येस, सगळेजण तिकडे गप्पा करतायत, सगळेजण आता एक एक करून घेतील आणि आम्ही मस्त पावभाजी एन्जॉय करू आता। तर हे आहे निकिता, प्लीज सबस्क्राइब शेअर लाईक इंस्टाग्राम, हमें 1 लाख चाहिए। ये देखिए, इसने बनाया है बहुत बढ़िया बर्तन का साइज देखें। फिर यहाँ पे पाव ढेर सारा, मक्खन मार के इसने अभी ब्रेड, मक्खन मक्खन यहाँ पे, हाँ ये मक्खन मार के इसने बनाया है, ठीक है। आणि आता शूट करते मला पूनम, सो आता सगळे सगळ्यांसाठी पावभाजी केलेली आहे। आता सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की अब सब लोग आ जाओ और पावभाजी का आनंद लो। थँक्यू निकिता, थँक्यू सो मच निकिता। ये आध्यानी आध्या प्लेट रेडी करत आहे तिची। सर्वांना पावभाजी एवढी आवडलेली आहे की पावभाजी ऑलमोस्ट संपत आलेली आहे। मला खूप चांगलं वाटलेलं आहे की सगळ्यांना पावभाजी आवडलेली आहे। ऑलमोस्ट कुकर खाली झालेला आहे आणि सगळं काही संपलेलं आहे, ओव्हन संपलेले आहेत ऑलमोस्ट। म्हणून काहीतरी आद्याने स्वीट आणलेलं आहे आणि आद्या आता आपल्यासाठी काहीतरी मिठाई काढणार आहे। तर पूनम आणि आद्या हॉस्टेल पासून एकत्र आहेत आणि हे बघा, आद्याने एवढी सारी मिठाई आणलेली आहे सगळ्यांसाठी। चकली इंडावरून बघा काय काय आलेलं आहे आद्याच्या घरून, वाव थेपले चकली। ये क्या आहे, चिक्की भोजू होती ना, हा नाईस नाईस। एवढं सगळं सामान आणलेलं आहे आद्याने फक्त खाण्याचं, चिवडा पण आणलेला आहे ना, कुछ कुछ लेके आया अब। बॅग खाली करके लेके गए थे ना, तुम इतना मीठा लाइए तुम्हें पता भी तो मैं खाओगी भी नहीं सबके लिए। वा 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 वा, मिठाई बघून म्हणजे तोंडाला तर पाणी आले आता। ये देख मोठा नाही होईन तर क्या होगा, ये देख मठरी पण आणलेली आहे आद्याने, पण त्याचा थोडासा चुरा झालाय। तर आद्याने स्वतःलाच हे गिफ्ट केलेलं आहे, बर्थडे गिफ्ट, आद्याचा कालच बर्थडे झाला। सो येस, ओपन करो ओपन करो।
तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.